नमस्कार फ्रेंड्स संध्या रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत अजून जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबायला विसरू नका आज आपण बनवणार ओल्या खोबऱ्याच्या वड्या त्यासाठी मी तीन वाट्या ओलं खोबरं किसून घेतलं आहे एक वाटी दूध एक वाटी साखर एका कढईमध्ये थोडंसं तूप टाकून कढई गरम करायला ठेवायची आपल्याला कढई गरम झाली की त्यामध्ये ओल्या नारळाचा किस टाकून घ्यायचा आहे आपल्याला हे थोडंसं तुपामध्ये परतून घ्यायचं आहे आता नुकतीच दिवाळी झाली आहे भाऊबीजीचे नारळ प्रत्येकाकडे आहेत ते तसेच पडून राहतात आणि ओलं नारळ खायलाही कंटाळा येतो त्यामुळे ही, ही नवीन रेसिपी करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल आता आपल्याला या मिश्रणामध्ये एक वाटी दूध टाकून घ्यायचं आहे दूध टाकल्यानंतर हे थोडं हलवून घ्यायचं आणि नंतर यामध्ये एक वाटी साखर टाकून घ्यायची आहे साखरेचं पाणी झाल्यावर हे मिश्रण पातळ होणार आहे हे मिश्रण शिजत असताना सारखं हलवत राहायचं मी हे ओलं नारळ किसून वापरलेलं आहे आपल्याला जर आवडत असल्यास आपण मिक्सरमध्येही बारीक करू शकतो आपल्या साखरेत छान पाणी झालं आहे पा एकदम पातळ पाक तयार झाला आहे आपल्याला आवडत असल्यास आपण वेलचीपुडंही यामध्ये घालू शकतो आपलं मिश्रण शिजतं आहे तोपर्यंत आपण एका प्लेटीला तूप लावून घेऊ तूप सर्व बाजूंनी लावून घ्यायचे आणि आपलं मिश्रणही हलवत राहायचे मिश्रण बुडाला लागता कामा नये मी खोबऱ्याचं जी मागचा काळा भाग आहे आपण त्याला खोबऱ्याची पाठ म्हणतो ती मी काढलेली नाही आहे ह्या ओल्या नारळाच्या वड्या खूप टेस्टी होतात आपण यामध्ये साखरेचं प्रमाण आपल्या आवडीनुसार वाढू शकतो मी तिनास एक प्रमाण घेतलं आहे आपण तिनास दीडही प्रमाण घेऊ शकतो आपलं सारण शिजत आलं आहे यामधलं पूर्ण पाणी आटून घ्यायचं आहे आपल्याला हे मिश्रण एकदम कोरडं करून घ्यायचे ही वडी आपल्या शरीरासाठीही खूप पौष्टिक असते आपले मिश्रण अजूनही थोडे ओलेच आहे ते पूर्णतः कोरडे झालेले नाही आपल्याला ते कोरडं करून घ्यायचे म्हणजे आपली नारळाची वडी एकदम खुसखुशीत होईल जर आपलं मिश्रण थोडंही ओला असलं तर आपली नारळाची वडी ही चिकट होईल त्यासाठी आपल्याला पूर्ण मिश्रण कोरडं करून घ्यायचं आहे यामध्ये आपण खवाही वापरू शकतो खूप छान टेस्ट आहे ती खव्याने जर खवा नसेल तर साय टाकायची त्यांनीही खूप छान टेस्ट येते जर आपण खोबऱ्याची मागची काळी साल काढून घेतली तर वड्या एकदम पांढऱ्या शुभ्र होतात आपल्याला आवडत असल्यास आपण यात खाण्याचे कलरही वापरू शकतो ही, ही नारळाची वडी उपासालाही चालते आपलं मिश्रण कोल्ड झालं आहे पहा जेव्हा आपण सराट्याच्या साह्याने त्याला हलवतो आहे तेव्हा त्याचा गोळा बनायला लागला आहे आता आपण हे मिश्रण तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घेऊ आणि सराटाच्या साह्याने हे ताटामध्ये ताटा थापून घेऊ वड्या आपल्याला खूप पातळ करायच्या नाही आहे थोड्या जाडच ठेवायच्या आहे त्यामुळे मी ताट हे थोडं छोटंच वापरलं आहे आता एका चाकूला तुपाचा हात लावून चाकूच्या साह्याने आपण ह्या वड्या पाडून घेऊ म्हणजे नंतर वड्या पाडायला त्रास होणार नाही वड्या पाडल्यानंतर हे मिश्रण असंच दोन ते तीन तास थंड होऊ द्यायचं तूप असल्या असल्याकारणाने या वड्यात छान निघून येतात आपल्या वड्यात तयार आहे धन्यवाद